सध्या वातावरणीय बदल आपल्याला राज्याच्या विविध भागामध्ये पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मी मार्क करून दाखवतो. या ठिकाणी बघा, हा जो भाग आहे मी या ठिकाणी तुम्हाला रेड कलरमध्ये या ठिकाणी मार्क करून दाखवत आहे. या भागामध्ये जे आहे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जे आहे ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे. एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे अरबी समुद्राकडून येणारे चक्राकार वारे जे आहे सध्या आपल्या राज्यावर घोंगावताना दिसत आहे. आणि यामध्ये बघा तुम्ही, या ठिकाणी कुठेही चक्राकार परिस्थिती नाही, मात्र येत्या 2 ते 3 दिवस म्हणजे 3 ते 4 दिवस थोडंसं ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. विविध भागामध्ये कसं कसं वातावरण आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल का, डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी बघा, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, सांगली या भागामध्ये थोडंसं ढगाळ परिस्थिती अधूनमधून पाहायला मिळत आहे. एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी मी डिटेल आता हे दाखवणार आहे की कोणकोणत्या भागात ढगाळ परिस्थिती असणार आहे. या ठिकाणी बघा, नांदेड, सोलापूर या भागात ढगाळ परिस्थिती आहे. यानंतर जर बघितलं तर जे आहे अकोला, जळगाव या भागात ढगाळ परिस्थिती आहे. यानंतर तुम्ही बघा, रविवार आणि सोमवारमध्ये ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. नांदेड, चंद्रपूर, रायपूर, यानंतर नागपूर, यानंतर जर बघितलं तर नांदेड या भागामध्ये ढगाळ परिस्थिती जास्त वाढणार आहे. यानंतर जर बघितलं तर पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, अकोला, जळगाव या भागात ढगाळ परिस्थिती राहणार आहे. यानंतर 23-24 तारखेला जर बघा तुम्ही, 23-24 तारखेलासुद्धा ढगाळ परिस्थिती जास्त आहे. म्हणजे हैदराबाद आणि तेलंगणाच्या काही भागात पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येसुद्धा जे आहे काही ठिकाणी वातावरणीय बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे पुढचे काही दिवस राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. आणि इकडं जर बघितलं तर जे आहे पश्चिम बंगालच्या भागात जोरदार पाऊससुद्धा पडणार आहे. यानंतर इकडं बघितलं तर जे आहे ओडिशामध्ये जे आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात मात्र विदर्भाच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती कायम राहणार आहे. मात्र जे आहे 25-26 तारखेनंतर इकडं उत्तरेकडील काही ज्या राज्यामध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तुफानी पावसाचा अंदाज आहे. धन्यवाद.